नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राजेश बारणे. तळेगाव दापडे नगर परिषदेतील भ्रष्टाचारासंदर्भात काल दिनांक 8 जून रोजी जनसेवा विकास समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक इंदरमल ओसवाल यांच्यावर अनेक आरोप जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी केले. त्यासंदर्भात इंदरमल ओसवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. यावेळी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा विकास आराखडा बनवण्याचं काम 2008 साली सुरू झालं आणि 2011-12 तयार होऊन 2013 महाराष्ट्र राज्य शासनाने त्याला मंजुरी दिलेली आहे. आणि आत्ता जो हिंदमाता भुयारी मार्ग झालेला आहे तो त्या विकास आराखड्याला जी महाराष्ट्र शासनाने मंजूर दिलेली त्याच जागेवर झालेला आहे. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. हे अर्धवट माहितीच्या आधारे हा केलेला आरोप आहे. तिथं जागा माझी आहे हे निश्चित आहे. सुनील शेळके असतील, मी असेल, गणेश बेगडे असतील, आमच्या जागा तिथं आहेत हे निश्चित आहे. पण ह्या जागा आम्ही फार पूर्वी घेतलेल्या आहेत आणि त्याबाबत रस्ता बदलण्याचा कुठलाही विषय आम्ही केलेला नाही. त्यानंतर आत्ता तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्याम कोशेट्टी यांना 9 लाखाची लाच मागितल्या प्रकरणी अटक झाली. तर यांना आपण फोन करून 5% देण्याची मागणी केली होती, ते पैसे घेण्याची मागणी केली होती असाही आरोप करण्यात आलेला. नगर परिषद जे नवीन मुख्याधिकारी आले ते पोशेट्टी त्यांचा आणि माझ्यासुद्धा टेलिफोन कॉलचं रेकॉर्डिंग कधीही काढावं, CDR काढावा आणि त्यात माझा पोशेट्टींना आजपर्यंत एकसुद्धा कॉल झाला असेल तर मी पाहिजे ती शिक्षा भोगायला तयार आहे किंवा तळेगावकरांची जाहीरनामा माफी मागायला तयार आहे. असला कुठलाही फोन कॉल माझ्याकडून झालेला नाही आणि मी 2 मे 2018 रोजी नगरपरिषद सदस्य राजीनामा दिल्यानंतर नगरपरिषदेच्या कारभारात किंवा कामकाजात कुठलाही हस्तक्षेप कधी करत नाही आणि करण्याचा प्रश्नच येत नाही. पण असं जरी आपण म्हणत असलं तरी अनेक व्यवहारांमध्ये आपला हस्तक्षेप असतो, त्या व्यवहारांमध्ये पैशाची देवाणघेवाण जे आहे ते आपल्या मार्फत होते असा आरोप करून आपल्याला त्यांनी तळेगावचे वाजे सचिन वाजे असं म्हटलेलं आहे. हा असा बेबुनियाद आरोप करणं सोपं असतं पण ह्याच्या बाबतीत कुठलाही पुरावा नाही आणि अशा प्रकारचा कुठलाही पैशाचा देवाणघेवाणीचा व्यवहार मी कधीही करत नाही आणि केलेला नाही. हे व्यक्तिगत द्वेषातनं झालेले आरोप आहेत, त्यामुळे ह्याबाबत मी माझ्या कायदेशीर सल्ला घेऊन इथून पुढे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा विचार करत आहे. याचबरोबर त्यांनी असाही आरोप केलेला आहे की तळेगावमध्ये सत्ता कोणाची असो, ज्यांची सत्ता असेल त्यांच्याबरोबर आपण असता, जशी सत्ता बदलेल तशी आपली निष्ठा बदलते. काय सांगा, गेल्या 35 वर्षाच्या माझ्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना माझी निष्ठा, माझ्या परिवाराची निष्ठा संघ जनसंघ भाजपाशीच राहिलेली आहे. मी वेळोवेळी निष्ठा बदलणारा माणूस नाही आहे. माझी मागेसुद्धा भाजपबरोबर होती निष्ठा, आजसुद्धा भाजपबरोबर निष्ठा आहे आणि इथून पुढेसुद्धा भाजपबरोबर निष्ठा राहणार आहे. प्रश्न आला व्यक्तिगत संबंधाचा, माझे सर्व पक्षात मैत्रीचे संबंध आहेत. आमदार सुनील शेळके असतील, राष्ट्रवादीमध्ये अजून बबनराव भेगडे असतील, बापूसाहेब भेगडे असतील, या सर्व मंडळींशी माझे मैत्रीचे संबंध होते आणि आहे. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष असन, शिवसेना असन, काँग्रेस असन, सर्व पक्षात माझे मैत्रीचे संबंध आहेत. व्यक्तिगत जीवनात मैत्रीचे संबंध ठेवणं आणि राजकीय जीवनात त्याचा वापर करणं हा भाग वेगळा आहे. आणि व्यक्तिगत जीवनात मी काम करत असताना कुठं पण मैत्रीचे संबंध ठेवू शकतो, त्यामुळे निष्ठा बदलणे असं होत नाही. माझी राजकीय निष्ठा ही भाजप आहे आणि भाजपच राहणार आहे. आणि गेल्या 35 वर्षा 40 वर्षाच्या माझ्या सामाजिक राजकीय जीवनात तळेगावात काय मावळ तालुक्यात एकसुद्धा माणूस दाखवावा की इंदर ओसवालने ह्याच्याकडून पैसे घेतलेत किंवा ह्याला आर्थिकदृष्ट्या कुठं फसवणूक केली तर मी पाहिजे ती शिक्षा भोगायला तयार आहे आणि जाहीर माफी मागायला तयार आहे आणि राजकीय आणि सामाजिक जीवनात निवृत्ती घ्यायला पण तयार आहे. इंदरमल ओसवाल यांनी सर्व आरोपांचं खंडन करून अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होते पाहणं महत्वाचं ठरेल. अधिक माहिती व बातम्यांसाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.